ફ્રેશ ચેક ના કારણ બન नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं आपल्या सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतोय श्रीनगरवरून. मंडळी, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की काहीच वेळामध्ये रेस अक्रॉस इंडियाला सुरुवात होते आणि मी रेस्ट विजन या ग्रुपला सपोर्ट करतोय. यांच्याबरोबर आपण एका विक्रमी वेळेमध्ये ही सायकल रेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजेच काश्मीरवरून कन्याकुमारीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो रेस्ट विजनला फॉलो करा. आपले सगळे व्हिडिओ जे आता येतील 10 दिवसांमध्ये, ते सगळे व्हिडिओ तुमचे सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा. काहीच मिनिटं राहिली आहेत आता रेस चालू व्हायला, तर तुझ्या पहिल्या दिवसाची स्ट्रॅटेजी काय? आजची जी स्ट्रॅटेजी आहे आमची, सुरुवातीचे जे 92 किलोमीटर आहे ते कमीत कमी वेळामध्ये आम्ही कम्प्लीट करणार आहोत. साधारणतः 4.5 तासाच्या ड्युरेशनमध्ये 92 किलोमीटर कम्प्लीट झालं पाहिजे असं आम्ही ठरवलंय. बघूया कसं काय होतं आहे, इथून सुटण्याची वाट बघतोय. इथून सुटलं की हळूहळू मूव्ह ऑन करूया. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट रेस टू विजन टीम, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. वी आर टीम रेस टू विजन. वी आर टीम रेस टू विजन. वी आर टीम रेस टू विजन. ओके, द काउंटडाउन स्टार्ट्स फ्रॉम हिम. 5, 4, 3, 2, 1, गो. ऑल द बेस्ट टीम रेस टू विजन T2003. They are doing it on tandem bike. इनके लिए जोरदार तालियां तो बनती है. So thank you so much. Your countdown begins here. 5, 4, 3, 2, 1, and go. Team Sahyadri Tigers. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. सागर, ऑल इज वेल. 124 किलोमीटर कंप्लीट झालेली आहे राईट, आणि पुढे चालू आहे. सायकलचं चेन लिंक तुटलं तर चेन तुटली होती, आता रिपेअर केली, सायकल निघाली, आता हातकाळ काढलेली आम्ही. ओके, 15 मिनिटात 5 मिनिटात केलेले फक्त. कीप गोइंग गाईज, कीप गोइंग स्ट्रॉंग. व्हेरी नाईस. मस्त 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 मस्त. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नॉन स्टॉप पटनी टॉप मारलाय सागर ने आणि शिवम ने. शिवम, कॉंग्रॅच्युलेशन. 4 तासांमध्ये अवघ्या आम्ही बॉर्डर क्रॉस करण्याचा विचार केलेला आहे. 80 किलोमीटरचा टार्गेट अवघ्या 4 तासांमध्ये केला जाईल. चलो, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. कम ऑन, कम ऑन, ऑल द बेस्ट क्रू, ऑल द बेस्ट. पहिल्याच दिवशी जम्मू काश्मीरची बॉर्डर क्रॉस करून आम्ही आता पंजाबमध्ये शिरलोय आणि दिल्ली 487 किलोमीटर आहे इकडून. सतीश सर, आता काय करताय तुम्ही? चेन क्लिनिंग करतोय. ओके, चेन मध्ये ना माती, डस्ट, परत बाहेरची राय सगळी जमा झाली, ती साफ करून त्याला डिझेल क्लीन करणार चेनला. आणि त्याच्यानंतर त्याच्या डिझेल सुकून गेलं की माझ्या सिलिकॉन एअर टाकणार, ज्याच्यामुळे गिअर शिफ्टिंग येणार ते एकदम स्मूथली आणि प्रॉपरली. अजयजी आणि अंबरीश दोघांनी संपूर्ण हा भाग रिजन, जम्मू रिजन संपवलाय. आता बऱ्यापैकी आता पठाणकोट आल्यामुळे बऱ्यापैकी एक लटो आता आहे, प्लेन आहे, आणि आता आम्ही जास्तीत जास्त ओढण्याचा प्रयत्न करू. सतीश सर, मॉलिश करताना एक्सपिरियन्स, उन्हात एवढ्या उन्हात सायकल चालवताय तुम्ही? हो, एक नंबर. काय एकदम हळूहळू चाललोय मस्त पैकी. एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्त रस्ते, एकदम मजा येते. चला चला, मस्त मस्त मस्त. तू झोपून घे, त्या गाडी जागा नाही, आज झोपून जाईल. पायलट चेनची फॉर्मॅलिटी फोटोग्राफीची झाली. मस्त मस्त मस्त. चल 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 चल, रिंग रोडला रायडर चेंज झालाय. गणपती बाप्पा मोरया.
दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत चालवली 350 किलोमीटर. आता सागरने घेतली आहे, त्याला सकाळीच बोललो 216 किलोमीटर बाकी आहे, तेवढं तू कर. गुड गुड गुड. आपल्या टीमने 1000 किलोमीटर पार केले आणि आता हे आपलं पलवल टाइम स्टेशन आहे. आता आपण आहोत थर्ड टाइम स्टेशनला, जिथे आपण 1017 किलोमीटर पूर्ण केलेत. आता जवळजवळ 1:15 झालाय आणि अजय निघालाय पुढच्या टाइम स्टेशनला. जबरदस्त चालली आहे ही राईड. आता आपण आग्र्याच्या अगोदर पोहोचलोय, मथुरामध्ये पोहोचलोय. वृंदावन क्रॉस करून मथुराला आलोय आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप आग्रा असेल. चौथा चेक पॉईंट ग्वाल्हेरला आहे. आग्र्यानंतर ग्वाल्हेरला आहे. रात्री 2 वाजता सुरू केलेली, थोडी थंडी होती पण रोड चांगले होते आणि ट्रॅफिक कमी, त्यामुळे मग आम्ही मजा केली. क्या बोलती पब्लिक, कैसे लग रहा है? ऊपर भगवान व्यक्ति पैसा इधर इसको ताजमहल लिखती. यस सर, पोए एक नंबर. पदयात्रा खरच खरच. यस, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. एक नंबर. सॉलिड सॉलिड, जबरदस्त, एक नंबर. कॉन्ग्रेचुलेशन. जय श्री राम, जय श्री राम. 1252 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि आता आपली टीम ग्वालियरला पोहोचलेली आहे. हो अजयजी. आता आपण आग्र्यावरून सागरला जायला निघतोय 160 किलोमीटर वर नेक्स्ट टाइम स्टेशन. नागपूरच्या दिशेने आपली टीम रेस टू विजन स्टार्टिंग अगेन. संध्याकाळचे 8:15 झालेले आणि आता आपले पायलट पुन्हा सायकलिंग सुरू करतात. थोड्या वेळासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला त्यांनी. 240 किलोमीटर वर आपलं नेक्स्ट टाइम स्टेशन आहे जे नागपुरात लागेल आपल्याला आणि आपण महाराष्ट्रात प्रवेश करू. हे कसं राहिली तुमची राईड? झिंगाट. रायडिंग करताना दिसतायत आपल्याला जबरदस्त. महाराष्ट्रामध्ये एंटर झालेलो आहोत आपण आणि समोर बघा तुम्ही, समोर तुम्हाला दिसतंय एकदम जबरदस्त असं रेनी वातावरण आहे. तुझी कसोटी आहे. सो मित्रांनो, 12 वाजायच्या आधी आपण नागपूर टाइम स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आपले 2008 किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत. मस्त, एकदम फायनली नागपूर रीच. बघू शकता सर्वांच्या चेहऱ्यावरचा उत्साह. भारत माता की जय. मित्रांनो, तेव्हा निवृत्त पैदल सेनेतले सर्व सैनिक आलेले आहेत आणि त्यांनी आपलं खूप जबरदस्त नागपूर मध्ये स्वागत केलंय. शक्तिशाली सर्वदा शक्तिशाली. आम्ही नागपूर से है, 118 टीए बटालियन के हम एसोसिएशन चला रहे हैं. वो भी हमारा गंगा इधर से जाता है, कोई भी एक सर्विसमैन जाता है उसका हम सत्कार करते हैं हमारे एसोसिएशन की तरफ से. चलो चलो चलो. मित्रांनो, आता हैदराबादच्या दिशेने आमची सायकलिंग सुरू आहे आणि रिफ्रेशमेंटसाठी थोडा वेळ थांबलो आहे आणि आम्ही ब्रेकफास्टमध्ये रस्त्याच्या कडेला बसून मस्तपैकी मॅगी खातोय. हैदराबाद आता 100 किलोमीटर राहिले सर, आतापर्यंत सकाळपासून चालवली कसं वाटलं? अप अँड डाऊन्स, अप अँड डाऊन्स, रोलर कॉस्टर मिळाले. उन्हाचा त्रास आणि सात त्रास होता आणि अजय इथं सात काय पाहिजे अजून. अरे रस्ता खाली आहे आणि रस्ता डाऊन पण आहे, टेन्शन नाही आहे आणि मध्येच सावली एवढी होऊन जाते आणि झाडांची तर लाईनच आहे बाई रस्त्याला. हा नॉर्मल चाल. मित्रांनो, 100 किलोमीटर वर हैदराबाद राहिलंय आणि 180 किलोमीटर वर नेक्स्ट टाइम स्टेशन आहे. रायडर आणि पायलट दोघे पण चेंज होत आहेत. आता कशा प्रकारे आपण पुढपर्यंत जाणार आहे त्याचं प्लॅनिंग चालू आहे. सो चला बघत राहा. 1 2 3
सो आता हायब्रिड वरून परत आपण MTB सायकल वर शिफ्ट करतोय. नमस्कार शुभ सकाळ मंडळी. कन्याकुमारीला आता जवळजवळ 1000 किलोमीटरच्या आसपास उरलेत आणि आपला सगळा सायकलिंगचा ताफा उभा इकडे आणि ही फॉलो वॅन आहे. सो ही फॉलो वॅन आपली नेहमी रायडर्सच्या मागे असते आणि त्यांना काय लागलं नाही लागलं ते सगळं बघते. सो लखन, अजय, संतोष सर, बँगलोरला जास्त पाऊस आहे असं काल न्यूज आलेली, तर आता आपल्याला हळूहळू जसं आपण बँगलोरकडे अप्रोच करतोय तसं आपल्याला कळेल पावसाचं प्रमाण काय आहे ते आणि काय डिफिकल्टीज येतात. तरी पण 1000 किलोमीटर बाकी आहेत आणि 1000 किलोमीटर खूप असतात सायकलिंग करायला. सो बघूया आपण हे 1000 किलोमीटर किती वेळात पूर्ण करतोय ते. चलो 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 मस्त 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 मस्त. अचानक राईड झालो असताना पॅडलचे थ्रेड गेले होते. शुभमने अत्यंत सफाईदारपणे आणि छान शोधून काढलेलं आहे की क्रँकला किती थ्रेड असतात, किती दाते असतात आणि कसं बसवायचं हे त्यांनी एकदम सफाईदारपणे करून व्यवस्थित त्यांनी हँडल बसवलेलं आहे सतीश सरांच्या मदतीने त्यांच्या गायडन्सखाली. आता आमची सायकल परत मार्गस्थ होणार आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता आमच्या तिन्ही सायकल आम्ही खाली उतरवलेल्या आहेत. रेस अक्रॉस इंडियामध्ये नुसतं पार्टिसिपेट रायडर म्हणून करणे नसून आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे, कोणत्या ऍक्शन घेतल्या पाहिजे, कोणता नट किती प्रकार प्रमाणात टाईट केला पाहिजे. मागच्या गिअरच्या चेन मध्ये अंतर पडलं होतं, मागची गिअर ही चेन चेंज करत होता. त्याचे लिंक मोजू का याचे? आता दोन्ही चैनी नवीन झालेले आहेत सायकलचे आपल्या. गणपती बाप्पा. बेंगलोर पर्यंतची मजल मारायला आपले रायडर्स आता निघाले. एक बार यूं मिली